नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण या व्हिडिओमध्ये दिलेल्या मुद्द्याच्या आधारे जी कृती विचारली जाते मध्ये कशामध्ये तर पद्यमध्ये कवितेमध्ये आपल्याला काय केलं जातं की? की दोन कविता दिल्या जातात कवितांची नावं असतात आणि त्या कवितांच्या नावाच्या आधारानं आपण काय करायचं असतं तर जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यामध्ये माहिती लिहायची असते आणि हे आपल्याला चार गुणांसाठी असतं पण या ठिकाणी तुम्हाला दोनच गुणांची अगदी अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही काय करू शकता तर हे दोनपैकी दोन कसे मिळवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा कविता कवी या ठिकाणी सात कवितांची नावं लिहिलेली आहेत त्यानंतर इथं कवी कवयित्रींचे आहे त्यानंतर इथं कवितेचा विषय दिलेला आहे हे तुम्हाला परीक्षेला हमखास येतच असतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला आहे बघा उत्तम लक्षण हे कवितेचे कवी आहेत संत रामदास आता उत्तम लक्षण या शब्दावरून लक्षात ठेवायचे तुम्ही की कवितेचा विषय काय आहे तर उत्तम माणसाची लक्षणं कोणती असतात ती आपल्याला या कवितेचा विषय दिलेला आहे त्यानंतर दुसरी कविता आहे ती म्हणजे वस्तू या वस्तू कवितेचे कवी आहेत द भा धामणस्कर आता या कवितेमध्ये विषय कोणता दिलेला आहे तर निर्जीव वस्तूंचा सजीवपणा हा कसा असतो हे आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुढची कविता आहे ती म्हणजे आश्वासक चित्र त्याचे कवी आहेत नीरजा त्यामध्ये काय सांगितले तर स्त्री पुरुष समानता हा त्या कवितेचा विषय आहे त्यानंतर भरतवाक्य हे कविते आहे त्याचे आहेत मोरोपंत हे कवी आहेत आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे सज्जन माणसाचं महत्त्व आता उत्तम लक्षण आणि भरतवाक्य हे तुम्हाला जरा सा लिहित असताना गोंधळ होईल पण लक्षात ठेवायचं आहे की उत्तम लक्षण म्हटलं की त्याची फोड करायची उत्तम माणसाची लक्षणे आणि भरतवाक्यामध्ये मोरोपंतांनी काय सांगितलेलं आहे तर सज्जन माणसाचं महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर पुढची कविता आहे खोद आणखी थोडेसे हे जे कवी कवी आहेत या ठिकाणी आसावरी काकडे कवयित्री आहेत त्यामध्ये त्यांचा विषय काय आहे तर प्रयत्न व सकारात्मकता ही आपल्यासाठी महत्वाची असते त्यानंतर पुढची कविता आहे आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा कवितेचा विषय काय आहे बघा तर स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य हे दोन शब्द त्या ठिकाणी महत्वाचे आहेत स्वसामर्थ्य आणि स्वातंत्र्य हा या कवितेचा विषय आहे पुढची कविता आहे आणि शेवटची ती म्हणजे तू झालास समुक समाजाचा नायक या कवितेचे कवी, कवी आहेत जवी पवार आणि या कवितेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महात्म्य या कवितेमध्ये आपल्याला मांडलेलं आहे आता बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आम्हाला रसग्रहण किंवा जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यावरून कवितेचे कवी, कवी आणि विषय हे थोडक्यात तुम्ही सांगावं यावरून हा व्हिडिओ तयार केलेला आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू